नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ बहिणींना. चला भाऊ अनुभवी नको, आता सकाळ सकाळ चाललंय नियोजन. मी तिची आपलं ती शापूजी भाजी, बरं दिवस झालं नव्हती शापूजी भाजी आणून ठेवली होती. आणि आता कसं आहे, फ्रीज असल्यामुळं काय अडचण येत नाही. ताजा ताजा माल आपला कवा बी काढीन तवा ताजाच माल होईल, एकदम फ्रेश. पण याला बाजरीची भाकर पाहिजे ना होती मस्त पैकी, बरं का? बाजरीची भाकर नाही आणावं लागन बाजरीची भाकर. आता ज्वारीची भाकर कसं आहे, आपल्याला तर नव्हती आवडत बरं का ज्वारी भाकर, पण ज्वारीची भाकर कसं हलका अन्न लावली सवय दाजीनी काय खायला मग ज्वारी. पण बाजरीची भाकर कधीच नाही ऐकणार चवीला आणि खायला. पण एवढंच की बाजरीच्या भाकर कशी घेऊ, हिवाळ्यात हिवाळ्यात तिला खाल्ली पाहिजे, उन्हाळ्यात नाही उपयोगीची बाजरीची भाकर, कारण उष्णता वाढते अंगात. चला आज म्हणजे काय सही रविवार आहे भावा ना बोल ना, पोरींना आहेत सुट्ट्या, आज पोरी घरी. आज मग कालच झालं होतं आपलं नियोजन बरं का, पिलूला बेठा जायचं पण काय नाही गेलो काल. पण आज रविवार आहे तर म्हणलं चला फॅमिली घेऊन जावं आता पिलूला भेटायला. त्याच्यामुळं चालली तयारी आपली, भाजी मस्त पैकी अशी पिलूला बी नेता येईल मुलशी खायला, आहे का नाही? हा पण पोरीची तब्येत आता आहे का नाही व्यवस्थित बरोबर? काल खर म्हणजे जायला पाहिजे नव्हतं, पण बरं वाटतंय म्हणलंय तिला म्हणला. तर मग हा कसं आहे, परीक्षा वाशिक जवळ आलेल्या आहेत. आणि मग म्हणलं काय म्हणला, इकडं आणायची एक दिवस ठेवायची परत घेऊन घालायची, त्याच्यापेक्षा कसं आहे अभ्यास होईल तिथं. आता सत्र शेवटचे पेपर आल्या जवळ, हा वार्षिक, त्याच्यामुळं तर नाही गेलो मग काल. म्हणलं उद्याच्याला कसं, आज रविवार आहे ना, मग सगळीच जात आहे. आता काल काल आपलं माझं म्हणजे एकट्याचं नियोजन होतं जायचं फिरूला भेटायला, पण परत म्हणलं जाऊन आता उद्या जाऊ आपली सगळीच फॅमिली घेऊन, पोरी येते सगळं आणि तुमची पुन्हा ताई बी येईन सगळं. आपलं तासभर बसून भेटता येईन पिलूचं, कस काय 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 तिला लागतंय काय नाही द्यायचं, आपलं न्यायचं माघारी. आत्ता जाऊ, आज तरी जाऊ म्हणती ती, मग जायचं की आपल्याला. मग असं होत गोळ्या खाल्ल्या की माझ लागत ते डोळ घालायचं. पण काय मी म्हणतो थोडा फरक पडल्यावर वाटतंय बरं का, जरा कस आराम मिळतोय ना शरीराला आणि अंगात रक्त नाही सहा पॉइंट रक्त होत ना. मग कसं आपण गोळ्या चालू केल्या दवाखान्यात जाऊन म्हणजे जरा अंगात जरा बरं म्हणजे रक्त थोडं फार कवान पण वाढलं तर जरा बरं वाटत ना. त्याला कसं शरीर चांगलं लागतं तेव्हा मग घरातली काम उद्या ग. आणि जर आता तुमची पुरण ताई जर सारखी दुःख दुःख म्हणल्या मग दाजी काय करणार, दाजीने जरा मग काढले मग तुम्ही काढायचं. आणि मग सांगा बरं आता किती दिवस झालं आपलं असं रोजची रोज तुमच्या पुरण ताईचं दाजीच झालं फिरू येत नाही. तर मग तीच कारण आहे माणसाला जरा कसं की माणसाला जरा माग जरा आनंद खुशी जरा असल्यानंतर मग काय नाही, पण घरात सारखं दुःख दुःख म्हणल्यानंतर मग मन नाही लागत कसल्या गोष्टीला, व्हिडिओ काढायला याला त्याला. तरी बी आपलं कसं आहे दाजी तुमची पुन्हा काय बळच काढतात व्हिडिओ आपलं, त्याला कसं वार सुटलंय वार बाहेर स्वयंपाक करायची आता माझे उन्हाळ्यात. चला म्हणलं राज भाऊ येईन आज, चाललं होतं काल डिसिजन घेतलं होतं म्हणलं राज भाऊला आणून इकडे ठेवा आपल्या पशी. पण काय आता नियोजन कळा ना राज भाऊच, सकाळी मी फोन केला होता म्हणलं ओर का चाला निघा या इकडं राहा आमच्या पशी. बघू की काय आता काय म्हणतोय काय कवाशी येतोय वाट बघू आपण. आता आपण तर काय
त्याला अडवणार नाही कुठल्या गोष्टीला बरं का भाऊ बहिणीनं येणं जाणं सतन कवा बी येऊ शकतोय कवा बी जाऊ शकतोय शेवट बहीण काय म्हणतात बही भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ असावं होय नाही नाही पण आम्ही बी प्रत्येक वेळ साथ द्यायचा प्रयत्न केलाय पण आता ते त्याच्यावर आपण प्रत्येक वेळ डिसिजन सोडलं मग आता ते त्याचा राजभावचा निर्णय इकडे यायचं का काय करायचं का तिथंच राहायचं का काय नेमकं तिथं का राहणार ना पण व्यवस्थित काम धंदा ती पण ती बी काय तिथं काम धंदा नाही कुठं काय नाही तुम्हाला चांगलं माहिती आणि मग चला म्हणलं इथं येऊन आता हो बांगल्याचं काम आपलंच राहिलं दोन चार दिवसात उरकन ती काम म्हणलं दे दाजी आता राजभाऊ येणार आहे म्हणल्यानंतर मग त्याला जरा लवकरात लवकर आपलं नीटकट करून घ्या असं दाजीची भेट वाकत होतं पण आता काय राहिलंय काम त्याचं बी राहिलंय आता हिरवं शेडनेरवर बांधलंय त्याला पाच उलस काहीतरी गबाळ गुबाळ आणून त्याच्यावर टाकायचं झालं सगळं ओके करून ठेवलंय का नाही आपण हा बांगला ओके करून ठेवलाय आपण चला राजभाऊ राहील म्हणलं त्याच्यात पिंकी राजभाऊ आणि इथं कसं चांगलं मस्त बघी जरी मी म्हणतो आपल्या गावात इथं काम धंदा जरी नाही लागलं तरी आपण तालुक्याला पुढं व्हाय ना त्याला लावून देऊ का आम्हाला नाही तर दाजी राजभाऊ दोघं एकत्र काहीतरी बिझनेस चालू करते काही तरी आपलं जगायला मग जगायचं साधन काहीतरी माणूस हुडकेतच ना मग असं थोडंच असत तवा पिंकी बी जाईना इथं इकडं तिकडं कामाला बायां बरोबर मस्त रोजंदारी काम आहे तर इथं बायांना फक्त एवढं की गाड्या माणसांना काम नसते पाचशे रुपये हजार द्यायचं म्हणजे आगाव काटा फुटतो माणसांच्या आमच्या इकडे कसं शेतकरी सगळा भाग आहे ना जिथे आपापल्या पद्धतीने घरगुतीच करायचा प्रयत्न बघतात कोणी कोणा असं म्हणजे हजारी पाचशे रुपये हजारी देऊन रोज आणि शक्यतो लावित नाही तिकडं घरगुतीच करतात सगळे शेती का शेतीचं काम एवढंच की जर तालुक्याला गेलं तर तिकडं कामं मिळतात आणि तिकडं बी कसं हे परवडत नाही हजरी कमी जायचं 9 वाजता संध्याकाळी यायचं 9 वाजता तुम्हाला तर पाहिलं मागच्या वेळ माग तुमचं दाजी होतं कामाला मरणाचं हमालेचं काम सकाळी 9 ते संध्याकाळी 9 खांद्यावरचं डोकं खाली खांद्यावरचं वज खाली उतरत नाही कमी रोजात काम करायची मग कसं पोरडं मग त्याच्यामुळं कटाळून 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 गेला दाजी हमालेच्या कामाला कामात सोडून दिलं शेवट मग काय करणार आता मग चला म्हणलं आता कुठंतरी काहीतरी म्हणलं नवीन बिझनेस ओपन करू त्यात 10-15 रुपये मिळतील तर त्याच्यात बी काय यच दाजीला मिळाना काय दाजीचं चुकलंय का काय कामाचं नेमकं हा काय दाजीच्या नशिबात नसतं काबाड कष्ट दिलंय का काय म्हणून सगळ्यात चिंगूट बिझनेस उडकून ते बी म्हणला आणि त्याच्यात बी पारणा काय माझ्या बी डोक्याला ताण काय मग मला खाली वाकून गाळून गाळून पंक्चर करायचा विचार होता नाही आता कसंही भावाना बहिणीनं मस्त प्रयत्न केला बरं का आपण अजून बिझनेस एक चालू करायचा आहे प्रयत्न करायचा आहे आपल्याला नाही तर सरळ आपलं मशनी दोन घरात सरळ आपलं ब्लाऊज शिवायचं डोक्याला शिन नाही करायला लई जास्त हाय घरचंच माणूस दाजीला शिकवायला त्याच्यामुळे दाजी नाही टेन्शन घ्यायचं मग आता हा निदान मला बसून जरी सांगितलं ना असं करा तसं करा तरी दाजी करणार मग आणि त्यो बिझनेस म्हणजे आपला ब्लाऊजचा बिझनेस म्हणजे सगळ्यांना भारी बिझनेस पण ती काय झालं दाजीच ती बिझनेस डोक्यात घ्याय नाही तर बघू आता म्हणजे पुढची पुढं मग आता कसं आपल्याला तर वाटतं ह्याच्या 2 रुपये मिळते त्याच्या 2 रुपये मिळते आणि त्या आशाने करायला जातं दाजीनी होतं या बरं काय भावाना बहिणी माहिती का राजभाऊला आपण इकडे बोललेलं या इकडे राहायला म्हणलं काय आता दाजीने तुमच्या पुन्हा दाजीने डिसिजन घेतलेला योग्य आहे का अयोग्य आहे सांगा बा तुमच्याच म्हणून जरा हा आम्हाला वाटतंय त्याने येऊन इकडे आपल्या पशी राहावा चांगला रांकीला बी लागावा आता तुम्हाला तर माहिती दिलं वातावरण कसं आहे काय भंगार क्वालिटी भंगार क्वालिटी भंगार हा सुधरायचं लक्षण नाही तिथे काय नाही त्याला काय म्हणतात का नाही काय करायचं कसल्या माहेराला सुधरायचं लक्षण नाही तिथं दाजीला बी असं कसं सासरवाडीला जायचं म्हणून अंगाव जरा काटा येतो तिकडं आपण तरतोच तिकडे जायला तुमच्या पुन्हा तायला बी तिकडे पाठवित नाही आपण अन्याय अत्याचार लई होतो तिथं तिकडे जायचं म्हणलं की नको वाटत पण आता चला कसं आहे आपलं सासरवाडी आणि गेलं आलं पाहिजे 1-2 दिवस राहिलं पाहिजे
आमचं एकच म्हणणं आहे की राजभाऊ कुठं राहू द्या, पण व्यवस्थित राहू द्या, सुख समाधानी परपंच होऊ द्या त्यांचा, होय चांगले निवडा बघू। दुखा लागली हे का असं खाली मान घालून काय काम करायचं म्हणलं की लय अवघड होत तिचं दुखती सारखी मान शांती करा मान म्हणजे खाली वाकून काम केलं की डायरेक्ट आग व्हायला चालू होते त्याच्यामुळे मग मी जरा कंट्रोल मध्येच खाली वाकते। काय जेवारीची भाकरी करता बघू करा येते कशाच्या बी चपात करा जेवारीची भाकर नाही मला एवढी आवड नका का आवडा ना तुम्हाला लय सुस्त आहे चपात्याच करा जवारीच्या भाकरीच नको जे करल ते खायचं काम करायचं उशी घेऊन ये पटकून ये माझ्या मा लागलंय तुम्हाला जेवारीची भाकरी करा मी चपात मला करत नाही जे केरल ते खायचं पेलूकड जायचं व्हायला भेटायला पडत आवडायला लागेल कथा पण जा झोप बोल ठीक आराम कर अपरवा नीट काप नाही घेशील हाताला कापून मग तुम्ही निसतं निवडून ठेवा मी कापर बर माणसाच्या जिंदगीचा अवघड आहे बाबा काय खरं नाही जिंदगीच म्हणजे काय दिवस आयुष्यभर काबड कष्ट करायचा परपंच वड 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 वडायचा आणि काय नाही हो पुचकून एखाद बारला निघून जायचं ती बी मोकळत जायचं आला मोकळा मोकळत जायचं किती कमी 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 हा ह्याला ते ह्याला टोपी टाक त्याला टोपी टाक लय अवघड आणि शेवट काय नाही हातात अहो तिथंच सर काय नाही माणसाच्या जेवणात काय अर्थ नाही काय नाही काय नाही आपण श्रीगोंदा आणली गर मी तिची शेपूची भाजी तालुक्याला गेलतो माग तेव्हा आपण येताना तिथून रस्त्यावरला मग तिथूनच आणलं येताना आपण मस्त भाजीपाला सोमवारचा बाजार तर बंदच केले केला आपण दोन तीन आठवडे झालं गेलंच नाही ना पण श्रीगोंद्याला बाजारला जात नाही दादा बाजारला म्हणजे जे बाजार भरतो तिकडे जातच नाही इकडेच रस्त्याने आपण भाजीपाला घेऊन येतो दादा त्यात काय होत आता आपल्या गावात बी भाजीपाल्याचा बाजार भरतोय पण काय होत तिथं व्यवस्थित भाजीपाला नाही एवढा म्हणजे शेतकरी बाग जो आहे ना शेतकऱ्याचा जो ताजा माल मिळतो ना ते एवढा मिळत नाही तिथं कसं सारा बॉयलर माल म्हणजे हाब्रेट माल त्याच्यामुळे शक्यतो आपण काय गावात भाजीपाला घेतच नाही डायरेक्ट आणि जेवढं ताजं मिळेल तेवढंच आणतो गावातून असं काय नाही बाकीचं नाही मग ते काय होतं निमामा भाजीपाला घ्यायचा निमाना घ्यायचा म्हणल्या मग बरं चला भावाना वहिनी कसं आहे चाललंय आता वहीन बी येत मस्त बैगी शापूची भाजी जेवारीची भाकर करतात नाही तर काहीतरी करते ना पिलूला वेठाय जायचंय मग लवकरच आपली तयारी करावं लागणार आहे बाय बाय मग सगळ्यांना।